तर आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे ब्रह्मपुरी. आमच्या घराच्या बाजूलाच एक डोंगर आहे, तिथे आम्ही जाणार आहे. काय बोलतात त्याला, एकदम निसर्गरम्य दृश्य दिसतं आणि बघायला जाम भारी वाटते. आणि इव्हिनिंगच्या टायमाला तर खूपच भारी वाटतं. तर आता बेसिकली आम्ही भूषणच्या घरी जाणार आहे. तिथून आमच्या कॉलेजची फ्रेंड आली त्याच्याकडे करवली म्हणून, तिला घेणार आहे आणि तिच्या बरोबर आम्ही जाणार आहे. तर जाऊया. I know I've been not always honest to you. So many things I've done, so many lies I've told. I want to change. बघा किती खतरनाक रोड आहे. ओ ओ ओ ओ ओ, असं वाटतं मौतका गुहामध्ये चालवतोय गाडी. अरे पायाला बियाला गवत लागतंय. हा फायनली. आणि तुषारची बिल्डिंग, तुषार लाडे आमचा बिल्डर, जो तुम्ही नानाच्या बोलतीच्या लॉग मध्ये बघितला असेल त्याची बिल्डिंग. आणि तो समोर पण दिसला, त्याची बिल्डिंग बोललेलो तो आज आहे आणि समोरच दिसला. हा ब्रह्मपुरी हा चालेल ठीक आहे. बिझी भूषणच्या घरी पोहोचलो आता. आणि भूषण आलो तर एक फायदा झाला, मला चाय प्यायला भेटली. मला चहा कधी पण प्यायला दिली तरी पण मी पिऊ शकतो. बरोबर ना नीलम, हा चहाचा ग्लास तुम्ही पाहू शकता किती छोटा आहे. कटिंग मधला कटिंग जाऊ दे, नाव नाही. कालची उरलेली जिलेबी भेटलेली आहे, मस्त लागतं. एक कोकर राहिलेला आहे, ते सगळे आराडे दोन ते खाणार आहेत. बघू शकता तुम्ही हातामध्ये अशाच प्रकारे. खूपच ऍडव्हेंचरस असा आमचा प्रवास असणार आहे. छोटा ट्रेक आपण त्याला बोलू शकतो. विनायक माली. अरे ऐका असा ये रे सारखा नॉनसेन. दादूच गेला ब्रह्मपुरीला. ये रे कुठचा जाडायचं. मी बोललो पाहिजे, तुम्ही लोक असे बोलले तर सगळ्यांना शिकू द्या. तुम्ही स्मार्ट आहे. So many ways I've told. I want to change. I want to change with you. Let me change. आम्ही फणसा चोरायला इथे गेलेलो फॉरेस्टच्या ह्याच्यात. काय बोलतो? अरे मग ते दिवशी रात्री 12-1 आम्ही इथून उतरलेलो खाली. काय बोलतो? मग काय बोलतो? आणि अर्धा बघा आता खालून काही दृश्य तर दिसत नाही. थोडासा जे पण दिसते ते बघून घ्या. सागाचे पानं बिन दिसतील तुम्हाला. आम्ही
ब्रह्मपुरी फायनली पोहोचलोय आपण ब्रह्मपुरीला. पोरी घेऊन कोण न्यायचं काही तर पोरींना घेऊन कोण न्यायचं कोण आले बघू शकतो ही पण एक आहे ही पण एक आहे ही बघा ही बघा ही लागते चांगलं कर्नाटकच्या आले कर्नाटकच्या आलेस तू बरेच लांबची डायरेक्ट इथे आपण वरती जाऊ आणि वरतून तुम्हाला सगळं गणेशपुरी गाव दिसेल. भट आपले मंदिर सगळं सांभाळणार जय जय. तर आता जाऊया तिथे तिथून आपल्याला पूर्ण गणेशपुरी दिसेल. तर जर आपण या रस्त्याने उतरलो सर तर माझ्या घरापर्यंत पोहोचणार आणि आपण आम्हाला खाज होती ना जर आम्ही मागून गेलो भूषणच्या इथून तिथून चढलो आणि तिथे गाडी ठेवली तर आता तिथे जाणार परत गाडी घेणार नाही असं फिरून पूर्ण डोंगर परत इकडे घरी येणार. अरे त्याच्यात चांगला येतो बघायला अभिचा घ्या अभि. अरे याचा सेल्फी कॅमेरा खराब आहे मला व्हिडिओ काढायचे ना फोन दिला तर व्हिडिओ कशी निघेल म्हणून लोक धावत येताना पडले बिडले तर नो भरचूक. बोल मंजूर आहे कबूल आहे बोल कबूल आहे कबूल आहे ओके मग ठीक आहे तिच्या बरोबर नाही झेपणार आता भरजी बोलली हॅलो फ्रेंड चाय पिलो बस मिला बस बस कर ना आहे ना भाई एवढी मोठी जागा आहे माझ्या सारखे दोन राहतील अशी बॉम्ब लावलाय पल कुचूक कुचूक सांग काय झाला लागला का काय दगड आहे बा आता ऑपरेशन करायला कल अरे मी भारी आहे तर भारीच येईल ना भाई आता नाही म्हणजे त्या फोटो मध्ये बघ कोण आहे एक दोन तीन चार सात नंबरला बघ भूषण तू पाय पकड मी हात पकडतो आणि उचलून नेऊ गणेश भाऊ बोलाल डोंगरी चढवतात तुम्ही Yes. व्हिडिओ संपायला आली पण या बाईचे
फोन कॉल नाही संपला अजून. बोलतो मामाचा कॉल आलाय. तुम्हाला काय वाटते मामाचा कॉल असेल? तिथे तुम्ही जागोजागी जाल तर तुम्हाला मंदिरच मंदिर दिसते. मोस्टली गणेशपुरी मध्ये तर घर कमी आणि मंदिर जास्त असं आहे. आणि इकडे डोंगरीवर आले तर डोंगरीवर मोस्टली लोक तर राहत नाही आणि मंदिर भरपूर म्हणजे जागे जागा इथून गेले इथे त्या झाडाच्या इथे पण काहीतरी असेल, तिथे गेले तिथे पण काहीतरी असेल भरपूर. जर तुम्ही आले तुम्हाला अजून काही इकडची गणेशपुरीची ठिकाणं म्हणजे जर बघायची असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला घेऊन येईन आणि दाखवीन. नेक्स्ट टाइम वेगवेगळी प्लेस दाखवीन. तर आज पण हे व्हिडिओ काढायला त्यांनी माझा फोन घेतलेला, त्याच्यामुळे मला आता अभिच्या फोनने शूट करायला आणि बघा ती व्हिडिओ कशी वाटते. हा माझा डिवाइस आहे Poco X3. आधी मी याच फोनमध्ये शूट करायचो म्हणजे याचा छोटा भाऊ होता तो Realme 3 Pro. आता या नाही आता लास्ट 3 व्हिडिओ पासून मी या फोनमध्ये शूट करतो Poco X3. पोको हा ओप्पोचा बारका भाऊ. केसांवर हात बरोबर का? ते थोडे केस बीस कराव असतील तर थोडासा ऍडजस्ट करून घ्या. तसा तर मी छावा दिसत नाही, मला छावा बनायचं मन करते म्हणून मी हे सगळं करतो. मला वाटतं आता खाली उतरावं आणि घरी जावं. होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरचं बटन दाबा आणि मित्रांना लिंक पाठवा. नुसता उडवून द्या, इकडे लिंक तिकडे लिंक इकडे लिंक तिकडे लिंक सगळीकडे पाठवून द्या आणि व्हिडिओ करा व्हायरल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.